नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं दडी मारलेली आहे, त्यामुळे राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. ढगाळ हवामानामुळं उकाड्यात ही वाढ झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता IMD म्हणजेच हवामान विभागानं वर्तवलेली आहे. पावसात मोठा खंड पडल्यानं अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकरी मित्रांनो, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे टिकून आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 6 किलोमीटर उंचीवर, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत 900 मीटर उंचीवर, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 3 ते 5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार आहेत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसानं उघडीप दिली असून कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं तापदायक ठरत आहे. दुपारनंतर ढगाळ हवामान होत असून ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्यानं चांगलाच घाम निघत आहे. शेतकरी मित्रांनो, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पावसानं उघडीप दिल्यामुळं आपले पिकं जी आहे ती पाण्याअभावी आपल्या पिकांना ताण पडत आहे. शेतकरी मित्रांनो, अशा वेळी आपल्याला एका खताची फवारणी घेणं गरजेचं आहे. ते आहे पोटॅशियम नायट्रेट, म्हणजेच 13045 NPK विद्राव्य खत. शेतकरी मित्रांनो, हे खत आपण 8 ते 10 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपल्या पिकांवर करायची आहे. याच्यामुळं आपल्या पिकामध्ये पावसाचा किंवा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता तयार होणार आहे आणि 10 ते 15 दिवस आपलं पीक हे तग धरून राहील. शेतकरी मित्रांनो, 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु 7 दिवसांनी म्हणजेच 1 आठवड्याच्या नंतर चांगल्या पावसाची, परतीच्या पावसाची शक्यता आपल्याकडं निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, पावसानं राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढवलेली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल, पण सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज IMD म्हणजेच हवामान विभागानं दिलेला आहे. यामुळं राज्यावर दुष्काळाचं संकट अधिकच गडद झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं मोठा खंड दिला, त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचं लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे होतं. पण हवामान विभागाच्या अंदाजानं राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढवली आहे. हवामान विभागानं सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 91 ते 109% पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला, पण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं दिला होता. शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये काही फार पाऊस झाला नाही, त्यामुळं सप्टेंबर महिन्यात देशात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीचे 91 ते 109% पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यातील पावसासाठी पोषक प्रणाली तयार होण्याचे संकेत असल्याचेही हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 5 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या पिकांची आपण काळजी घेतली पाहिजे. जर आपल्या पिकांना पाण्याचा जास्त ताण पडत असेल तर आपण 13045 या विद्राव्य खताची आपल्या पिकावर फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या या ताज्या अंदाजामुळं दुष्काळावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.